ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने एक मध्यम मार्ग शोधलाय, त्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळात विधेयक मंजूर केलंय. बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. ओबीसी आरक्षणासाठी राज्यात मध्य प्रदेश पॅटर्न. प्रभाग रचनेसह अनेक अधिकार राज्य सरकारकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जाणार. ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलंय, पण ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार नाही यावर महाविकास आघाडी सरकार ठाम आहे. त्यासाठी सरकारनं आता नवीन खेळी केली आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ठाकरे सरकारनं कायदा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंदर्भातलं विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यात आलंय. वॉर्ड रचना, विभाग रचना आणि आरक्षण कुठे कुठे होऊ शकतं या सगळ्यांची माहिती जी इलेक्शन आयोग गोळा करत होतं ती माहिती आता शासन गोळा करील आणि शासनाने ही सगळी माहिती गोळा करून ती निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ आणि त्याच्यावर निवडणूक आयोग फायनल डिसिजन घेईल आणि त्याच्यानंतर निवडणुका कंडक्ट करील, निवडणुका ते घेतील. या विधेयकावर राज्यपालांची सही होताच त्याचं कायद्यात रूपांतर होईल. प्रभाग रचना, वॉर्ड रचना आणि निवडणूक कार्यक्रम ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे येणार आहेत. आजचं बिल पास झाल्यानंतर सरकार करता एक काउंटडाऊन सुरू झाला आहे की तेवढ्या स्पेसिफिक वेळामध्ये सरकारने आता इम्पेरिकल डेटाचं काम पूर्ण केलं पाहिजे. ज्या कायद्याच्या धर्तीवर हे विधेयक आणलं गेलंय तो मध्य प्रदेशचा कायदा नेमका आहे तरी काय? ट्रिपल टेस्ट शिवाय आरक्षण देता येणार नाही असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं अध्यादेश काढून निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेतले. यामध्ये प्रभाग रचना, आरक्षित जागा ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आले, केवळ निवडणूक घेण्याचे अधिकार आयोगाकडे ठेवले. त्यामुळे मध्य प्रदेश सरकारला वेळ मिळाला आणि निवडणुका पुढे ढकलत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सुरुवात झाली. मध्य प्रदेशाप्रमाणेच ठाकरे सरकारची सुद्धा हीच खेळी आहे. ही खेळी यशस्वी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे जातील. या कालावधीत राज्य मागासवर्ग आयोगाला इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास वेळ मिळेल आणि राज्य सरकारची ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याची भूमिका सत्यात उतरेल. रश्मी पुराणिक, साम टीव्ही न्यूज, मुंबई.